दमदीप नगर स्थित पुरानी सिवर लाइन ठीक करने हेतु आज आम आदमी पार्टी द्वारा मनपा कार्यालय के समक्ष थाली बजाओ आंदोलन किया गया। इस वक्त कई कार्यकर्ताओं ने अपने हाथों में थाली लेकर रखी थी, साथ ही चम्मच से उस थाली को प्रतीकात्मक रूप से बजाया भी गया, साथ ही नारेबाजी भी करते हुए कार्यकर्ता इस वक्त दिखाई दिए। सगळं होते घाणपण येणं, यासाठी ते आम्ही आंदोलन थाली बजाव आंदोलन काढलं आहे महानगरपालिकावर। आम्ही यासाठी काढलेलं आहे कारण की आम्हाला तिची गडर लाईन जे 5-5, 6-6 गडर लाईन एका कट्टे लावले आहे, न गडर चेंबर पूर्ण वसकले आहे, न गडर लाईनची पूर्ती हालत खस्त आहे, त्यासाठी आम्ही काढले आहे। त्याच्यानंतर आम्ही पाऊल उचलू, आमची मागणी एकच आहे की ती पूर्ण गडर लाईन आहे चेंजिंग केली पाहिजे, गडर जेवढे बी चेंबर रिपेरिंग आहे ते कम्प्लीट केले पाहिजे। हे आता नाही केलं तर आम्ही यांच्यापेक्षा जास्त उद्धव आंदोलन करू। लोकांना काय त्रास होते जे आणि पावसाळ्यात काय त्रास होतो? पावसाळ्यात पाणी एक जण भाऊ कोणी बोलत नाही। पावसाळ्यात असं आहे, पावसाळ्यात तिथं लोक जाऊ नाही शकत, घाण पाणी एवढं आहे का घरी घराच्या अंदर घाण पाणी येते। पाणी आल्याच्या नंतर हे सगळं बिमारी आपले जे छोटे छोटे मुलं आहे त्यांना होते। हीच माझी इच्छा आहे विजय नंदनवार प्रभागाट आम आदमी पार्टीचा अध्यक्ष आहे। सर, या बाबतीत आम्ही अनेकदा या प्रशासनाला निवेदन दिलेले आहे, समोर पाहून आता आमच्या ज्या युवा अध्यक्षांनी सांगितलं की तिथे इतका या उत्तर नागपुरामध्ये या शुअर लाईनचा एवढा प्रॉब्लेम आहे, लोकांच्या पावसाळ्यामध्ये ते पाणी लोकांच्या घरात जाते आणि त्या संदर्भामध्ये या आम आदमी पार्टीच्या वतीने या उत्तर नागपुरातील शुअर लाईनच्या संदर्भात इथे जो तलाव आहे मंगळवाळी तलाव, या तलावामध्ये ते सगळ्या गडर लाईन जोडलेल्या आहे आणि त्याच्यामुळे त्या चोकअप होतात आणि या गडर लाईनच्या समस्या संदर्भात आम्ही 42 दिवसाचं मोठं आंदोलन केलेलं होतं। तरी सुद्धा हे त्यावेळी कॉर्पोरेशनचं होतं, आता कॉर्पोरेशन बरखास्त आहे, इथे आता प्रशासक आहे, तर या ज्या नगरसेवकांनी जे काम नाही केलं आम्हाला या प्रशासनाकडून अपेक्षा आहे, कारण हे सरकारी लोक आहे, हे नगरसेवक आज आहे उद्या नाही 5 वर्षाकरता आहे, परंतु हे इथले स्थायी लोक आहे आणि हे अधिकारी वर्ग आहे आणि या अधिकारी वर्गाने सुद्धा या समस्येकडे दुर्लक्ष केले। इथले जे सहाय्यक आयुक्त पंधरे साहेब आहे आणि इथले जे इंजिनियर वाजे साहेब आहे यांना वारंवार इथे जे धम्मदीप नगरमध्ये इतके चेंबर फुटलेले आहे, तिथले जे घाणेरडं पाणी आहे लोकांच्या घरात चाललेलं आहे, लोक शांत कितीपर्यंत शांत बसतील।